सगळ्यांचं मनापासून स्वागत गायत्रीज फूड स्टुडिओमध्ये. नेहमीची बटाट्याची भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल आणि नेहमीपेक्षा वेगळं पण काहीतरी चमचमीत आणि झटपट होईल अशी भाजी करायची असेल तर बटाटा सॉन्ग केलंच पाहिजे. मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल. तर बघूया चमचमीत आणि एकदम झटपट अशी सोपी GSB रेसिपी बटाट्या सॉन्ग कसं करायचं ते. बटाट्या सॉन्ग ही GSB पद्धतीची बटाट्याची भाजी करण्यासाठी मी 1 पाव किलो बटाटे उकडून सोलून घेतलेले आहेत. हे आपण दम आलूसाठी वापरतो ते बटाटे आहेत. जर हे बटाटे अवेलेबल नसतील तर साधे बटाट्यानेसुद्धा आपण ही भाजी करू शकतो. त्यानंतर मी 2 कांदे घेतलेले आहेत. त्यातला 1 कांदा मी असा बारीक चिरून घेतला आहे आणि 2रा कांदा मी थोडा जाडा चिरून घेतलेला आहे. हा एवढा जाड मी चिरून घेतलेला आहे. त्यानंतर मी 2 टेबलस्पून धणे पूड घेतलेली आहे. 3 टेबलस्पून बेडगी मिरचीची पूड घेतलेली आहे. 1/2 टीस्पून हिंग घेतलेला आहे. 1/2 टीस्पून हळद घेतलेली आहे. 1 छोट्या लिंबाच्या एवढा मी चिंचेचा गोळा घेतलेला आहे. त्यानंतर 1 टीस्पून मोहरी घेतली आहे. 2 टेबलस्पून आपल्याला तेल लागणार आहे आणि मीठ चवीप्रमाणे. कढईत तेल तापवत ठेवलेलं आहे. त्यात मी आता मोहरी घालून घेते. मोहरी छान तडतडायला लागलेली आहे. आता ह्याच्यावर मी हिंग घालून घेते. आणि ह्या फोडणीवर मी जो बारीक चिरलेला कांदा आहे तो घालून परतून घेणार आहे. हा थोडा मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. हलकासा पिंकिश रंग येईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा जोपर्यंत मऊ होतोय तोपर्यंत मी चिंचेमध्ये पाणी घालून चिंचेचा कोळ तयार करून घेते. कांदा हलकासा पिंक झालेला आहे. आता मी जाड चिरून घेतलेला कांदा आहे तो घालून परतून घेते. आणि ह्यालासुद्धा आपल्याला थोडासा पिंक कलर येईपर्यंत परतायचं आहे. ट्रेडिशनल बटाटा सॉन्ग करताना ह्या स्टेजला वाटण घालायचं असतं. वाटण म्हणजे त्याच्यामध्ये ओलं खोबरं, थोडे धणे आणि लाल मिरची आणि चिंच ह्याची छान फाईन पेस्ट करून ती ह्या स्टेजला घालायची असते. हे जास्त चमचमीत झणझणीत होतं त्याच्यामुळे ज्यांना तिखट फार आवडत नसेल त्यांनी ते खोबरं घालून ट्रेडिशनल पद्धतीने केलं तरी त्यांना आवडेल. कांदा छान परतलेला आहे. आता मी लाल मिरची पूड, हळद, धणे पूड घालून जरा परतून घेते. सर्व मसाले जरा परतून झालेले आहेत. आता मी त्यावर चिंचेचा कोळ घालते आणि थोडंसं पाणी घालून घेऊया. आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढं मी पाणी घालून घेते. चवीपुरतं मीठ घालून ह्या ग्रेव्हीला छान उकळी काढून घेऊया. आपण बघूया ग्रेव्हीला उकळी आली आहे का ते. मस्त उकळी आलेली आहे. आता ह्या स्टेजला मी त्यामध्ये आपण शिजवलेले बटाटे जे होते ते घालून ह्याला व्यवस्थित एक दणदणीत अजून उकळी काढून घेऊया. आपण बघूया बटाटा सॉन्ग तयार झालंय का ते. ओ हो 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 ब्युटिफुल. चला मी पटकन सर्व करायला घेते. तोपर्यंत तुम्ही रेसिपीची क्विक रिकॅप बघून घ्या. नारळ, चिंच, लाल मिरची आणि धणे ह्याचं वाटण करून हे वाटण लावून सुद्धा ही भाजी इक्वली टेस्टी होते. पण आज मी वाटण घाटण काहीही न करता मस्त चमचमीत आंबट तिखट असं बटाटा सॉन्ग केलं आहे. तुम्हीसुद्धा करून बघा आणि मला कळवा की तुम्हाला ही चव आवडली की नाही ते. मी तुमच्या कमेंट्सची वाट बघते आहे. थँक्यू.